ड्राय स्वॅब तंत्रानं कोरोनात चाचणी केली जाणार आहे आणि त्याचा अहवाल 4 तासात येतो. राज्य सरकार लवकरच ड्राय स्वॅब तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी ही माहिती दिली. कोणत्याही नव्या गुंतवणुकीशिवाय ही चाचणीची पद्धत अवलंबली जाणार आहे. ड्राय स्वॅब टेस्ट आता महाराष्ट्रामध्ये अवलंबली जाणार आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी ही माहिती दिली आहे. कशी होती ही ड्राय स्वॅब टेस्ट? राज्य सरकार ही टेस्टसाठी आता पाऊल पुढे टाकते. नाक किंवा घशातून घेण्यात येणाऱ्या स्त्रावाच्या नमुन्याचं संचालन शुष्क अवस्थेत केलं जातं. यामुळे चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेत नमुन्यातील द्रव सांडणं किंवा मग संक्रमणाचा धोका खूप कमी असतो. या पद्धतीमध्ये आरएनएला अर्थात रायबोज न्यूक्लिक ऍसिड वेगळं करण्याच्या टप्प्याची गरज भासत नाही. याचा उपयोग हा थेट आरटीपीसीआर चाचणीमध्ये केला जाऊ शकतो. ड्राय स्वॅब टेस्टकडे आता राज्य सरकार लक्ष देते. राज्य सरकार आरटीपीसीआर चाचणीसाठी ड्राय स्वॅब तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या हालचाली करते. यामुळे कोरोनाचा अहवाल आता फक्त 4 तासात आपल्याला मिळू शकणार आहे. यामुळे चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेतील नमुन्यातील द्रव सांडणं किंवा मग संक्रमणाचा धोका अतिशय कमी असतो. या तंत्रात महागड्या लिक्विड व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियमचा वापर न करता नाक आणि घशातला स्त्राव कोरड्या अवस्थेत घेतला जातो. यामुळे स्वॅबचा नमुना हाताळणं अत्यंत सोपं होतं आणि म्हणून मग कोरोनाचा प्रादुर्भाव आणि फैलावण्याची शक्यता सुद्धा कमी होते. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. राज्य सरकार लवकरच आता सगळ्या प्रयोगशाळांमध्ये आयसीएमआरनं मंजुरी दिलेल्या ड्राय स्वॅब तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. कोणत्याही नव्या गुंतवणुकीशिवाय या चाचणीची ही पद्धत अवलंबता येईल. आई भवानीचा गजर म्हणजे रायगडमध्ये रेमडेसिवीरचे कोरोना रुग्णांवरती साईड इफेक्ट झाल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीरचा वापर आता तात्काळ थांबवण्याचे आदेश रायगडच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिले आहेत. हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून रायगडला कोविफोर नामक 500 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता आणि त्यापैकी 120 रुग्णांना ही इंजेक्शन देण्यात आली आणि यातल्या 90 जणांना थंडी ताप असे परिणाम जाणवल्यानं इंजेक्शनचा वापर थांबवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात रेमडेसिवीर वापरानंतर जवळपास 13 रुग्णांना त्रास झाल्याच्या तक्रारी आल्यात आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये वितरित झालेली सर्व रेमडेसिवीर हे परत जमा करून कंपनीला पाठवण्यात आलेली आहेत. औषध वितरक कंपनीच्या HCL 21013 बॅचमधील रेमडेसिवीर इंजेक्शन्स वापरातून हा त्रास झाल्याचं समजतं आहे. रुग्णांची प्रकृती सध्या ठीक असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. या बॅचमधील 418 इंजेक्शन्स परत जमा करण्यात आलेली आहेत. सुजय विखे यांनी खासगी विमानानं अहमदनगरला आणलेल्या 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्रकरणी औरंगाबाद खंडपीठानं विमानतळ प्राधिकरणाकडून माहिती मागितलेली आहे. 10 ते 25 एप्रिलपर्यंत किती खासगी विमानं आली आणि त्यामध्ये काय सामान होतं याचीही माहिती कोर्टानं मागितलेली आहे. नगरमध्ये 10,000 इंजेक्शन्स आणल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी समर्थन केलं होतं आणि त्यावर कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे